आवाज ऐकून तर लक्षात आलं असेल की ही चकली केवढी खुसखुशीत बनून तयार झाली आहे. नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला चकलीची रेसिपी दाखवणार आहे, पण ही चकली बनवण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या भाजणीचा वापर न करता रवा आणि तांदळाच्या पिठापासून ही चकली बनवणार आहोत. एक साधारण झटपट 20 ते 25 मिनिटांमध्ये ही बनून तयार होते. रेसिपीला सुरुवात करूयात. पॅन मध्यमाचेवर गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 2 वाटी पाणी टाकलंय. यामध्ये 1 तेलाची धार टाकून घ्यायची आहे. साजूक तूप असेल तर 1 चमचाभर टाकू शकता. 1.5 चमचा यामध्ये मी मीठ टाकलंय, म्हणजे चवीनुसार. ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळ आल्यानंतर यामध्ये बारीक रवा टाकून घेते 1 वाटी. ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलंय त्याच वाटीने इथे मी रवा घेतलाय. तर रवा घेताना बारीक घ्यावा. जाडसर रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरून घेऊ शकता. रवा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर साधारण 1 मिनिटाकरिता किंवा याचा छान घट्टसर गोळा तयार होईपर्यंत आपण हे मिश्रण शिजू देऊयात. एकदम कमी गॅसवर आता हा रवा मी व्यवस्थित शिजून घेतला आहे. याचा छान एकजीव होऊन एक गोळा तयार होतोय. इथे गॅस बंद करायचा आहे आणि एक साधारण 5 मिनिटाकरिता आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा आणखी थोडासा चांगला वाफवला जाईल. आता 5 मिनिटानंतर हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते, हलकंसं थंड होऊ देऊयात. आता चकलेकरिता कुठले मसाले इथे मी घेते ते तुम्हाला दाखवते. 1 चमचा ओवा आहे, 2 मोठे चमचे पांढरे तीळ आहे. पांढरे तीळ कुठल्याही चकलेकरिता अवश्य वापरावे, खूप छान चव येते. 1 मोठा चमचा धने जिरे पूड आहे. त्यानंतर 1 टीस्पून इथे मी बेडगे मिरची पावडर घेतली आहे, जी की रंगाला लाल आणि तिखट कमी आहे. 1/2 चमचा लाल तिखट आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलं आहे, कारण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा टाकायचं आहे. पण इथे मिठाचं प्रमाण लक्षात ठेवायचं की रवा शिजवतानासुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यानुसारच इथे आपल्याला मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे. आता ज्या वाटीने मी पाणी आणि रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या तांदळाची पिठी घेते. प्रमाण लक्षात ठेवा, 1 वाटी रवासाठी 2 वाट्या पाणी ठेवायचं आणि एवढं जर मिश्रण असेल 1 वाटी रव्याचं तर त्याकरिता 2 वाटी आपल्याला इथे तांदळाची पिठी वापरायची आहे. आता पहिले रव्याच्या मिश्रणासोबत हे व्यवस्थित मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतलंय आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये मी कोमट पाण्याचा वापर करते. थोडं थोडं करत पाणी टाकत याचा गोळा मळून घेणार आहे. गोळा मळताना फार टाईट किंवा घट्ट नाही मारायचा आणि खूप सैलसरसुद्धा मळायचा नाही आहे. जर हे मिश्रण सैल झालं तर चकलीला जे काटे येतात ते व्यवस्थित सुबक अशी येत नाही, खूप वेगळ्याच आकाराची चकली बनून तयार होते. आणि तुम्हाला जर का काटे खूप छान हवे असतील चकलीला तर थोडंसं घट्टसर मळायचं, पण खूप टाईट नाही मळायचं, नाहीतर हाताला त्रास होऊ शकतो चकली पाडताना. तर इथे हे मिश्रण आता बनून तयार झालं आहे, चकली बनवायला घेऊया. इथे मी चकली मेकर घेतले किंवा जे आपण शेव बनवण्यासाठी सोऱ्या असतो तो घेतला आहे. त्याला व्यवस्थित आतमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याकरिता आपल्याला चकलीची प्लेट लावून घ्यायची अगोदर. आता यामध्ये व्यवस्थित मी हे मिश्रण टाकून घेतलंय. आता याची आपण चकली पाडायला घेऊया. इथे मी या ताटावरच ही चकली पाडून घेते. तर पहिले जे पॉइंट आहे सुरुवातीचं ते मी व्यवस्थित मिश्रणाला लावून घेतलंय. सुट्टं ठेवायचं नाही, नाहीतर चकली अशी तेलामध्ये टाकल्यानंतर ती अशी मोकळी सुटू शकते. हे पीठ जरी रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं असलं तरी ताटाला बिलकुल हे खाली चिकटत नाही. इथे मी ताटाला अजिबात तेल किंवा तूप लावून घेतलेलं नाही आहे. आता शेवटचं जे चकली करताना जे टोक असतं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित या चकलीला लावून घ्यायचं आहे किंवा बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये तळताना ते सुद्धा सुटत नाही. सुबक अशी चकली इथे आपली बनून तयार झाली आहे. बघू शकाल काटे खूप छान प्रकारे सुरेख आलेले आणि ताटाला मी इथे तेलाचा किंवा तुपाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा अलगदपणे आपण ही चकली उचलू शकतो किंवा सरकवूसुद्धा शकतो. तेलामध्ये ही चकली तळायला घेऊया. पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, थोडंसं मिश्रण टाकून बघितलं, तेल व्यवस्थित तापलेलं आहे. याकरिता थोडंसं तेल मध्यमपेक्षा थोडंसं जास्त गरम असावं, म्हणजे आपण भजे तळण्यासाठी जसं तेल गरम करतो त्यापेक्षा थोडंसं गरम असावं. आणि चकली तळताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. पॅनमध्ये मावतील इतपत चकल्या मी सोडून घेते आणि एक एक करून तळून घ्यायची आहे. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच यांची उलटपलट करायची नाही आहे. थोड्याशा हलक्याशा झाऱ्याला किंवा चमच्याला ह्या कडक लागल्या की लगेचच यांची बाजू बदलून घ्यायची आहे किंवा पलटून घ्यायची आहे. जर खूप कमी तापलेल्या तेलामध्ये किंवा मंद आचेवर ही चकली तळली तर ती खूप जास्त तेल पेते किंवा नरमसुद्धा होऊ शकते आणि तेलकट होऊ शकते. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे तेल मध्यमपेक्षा थोडंसं जास्त तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेमसुद्धा मिडियम ठेवायची आहे तळताना.
पिवळ्या रंगापेक्षा थोडासा हलकासा लालसर रंग होऊ लागला की लगेचच ही चकली आपल्याला तेलामधनं काढून घ्यायची आहे. तर इथे बघू शकाल खूप छान सुरेख रंग आलाय. याचबरोबर ही छान खुसखुशीतसुद्धा बनून तयार होते. आणि इतर राहिलेल्या चकल्यासुद्धा मी अशाच पद्धतीनं तेलामध्ये तळून घेणार आहे. तेल निथळून टिश्यू पेपरवर काढून घेते. तर इथे बघा सर्व चकल्या मी तळून घेतल्या आहेत. खूप छान एकसारख्या तळल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर अतिशय कुरकुरीत ही चकली बनून तयार होते. कुठल्याही प्रकारची आपल्याला भाजी बनवायची झंझट नाही आहे किंवा वेगळ्या पद्धतीची चकली बनवण्यासाठी आपल्याला पिठाचीसुद्धा उकड काढावी लागते. तर तसं न करता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट पण खायला अतिशय रुचकर खमंग खुसखुशीत अशी ही चकली तुम्ही बनवू शकता. नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा किंवा कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.